इंडिपेंडंटली निवडणूक कॉन्टेस्ट करतोय म्हणून. अलेक रेजिनाल्ड हे भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा आले होते, म्हणजे नेत्यांना पण भेटले होते. पण आमचं त्यांचा रिक्वेस्ट होता की आपल्याला तुम्ही बाहेरून सपोर्ट करा किंवा भारतीय जनता पार्टी इंडिपेंडंटला सपोर्ट करा, पण आम्ही पूर्णपणे नकार दिलेला आहे आणि आम्ही सांगितलेलं आम्ही कोणालाही बाहेरून पाठिंबा देणार नाही. भारतीय जनता पार्टी सगळ्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार, कारण आम्ही मानतोय की सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा भारतीय जनता पार्टी, आणि त्यामुळे आमचं एक हे आहे की सगळ्या धर्माच्या जातीच्या लोकांना बरोबर घेऊन पुढे जाणार आमचा हेतू आहे. त्यामुळे ते करण्यासाठी आम्ही सगळ्या मतदारसंघात निवडणूक लढवणार, कुणालाही पाठिंबा बाहेरून जाहीर करणार नाही. प्रत्येक मतदारसंघाभितर दोन दोन तीन तीन असे असले ती एक वेगळी क्रायटेरिया ठरवून तिकीट डिक्लेरेशन केलं. तिकीट डिक्लेरेशन म्हणजे अतींना हांव त्या नॅशनल सेंट्रल इलेक्शन कमिटीचो हांव असो मेंबर म्हणजे स्टेट प्रेसिडेंट. हांव काल दिल्लीक गेल्लो, त्यामुळे हांगा जो चेंज करून हांगा प्रभारी आमचे आशिल्ले ते सबमीट केल्ले आसा सगळ्यांक, त्यामुळे तेंच्यांनी त्या आधाराचे तिकीट डिक्लेरेशन केल्लें आसा. कांय जाणांक मेळ्ळे आसात जेंकां मेळूंक ना तेंच्यांनी मन आपलें दुखी करचें न्हय म्हजो. हांव सदांच नंबर केन्नाच सांगिना, हांव इतलेंच सांगता की स्वतःच्या ताकदीचें सरकार आमी ह्या गोंया भितर जातलें. लोकांच्या आशिर्वादान गोंयकारांच्या आनी कार्यक्रमाच्या परिश्रमान जेंकां तिकेटी मेळूना अशा सगळ्या कार्यकर्त्यांच्या व्हड मनान आमी सगळे जाण मेळून काम करूंक जाय आनी सगळे मेळून काम करून आमी जय मेळयतले. एखादो जय जर मेळ्ळो आसत जाल्यार तो सगळ्यांचो आसतलो, एखादी जर कमी आसत जाल्यार ती जबाबदारी म्हजी आसली.